फिर्याद द्यायला गेलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. 28 जुलै रोजी रात्री पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर ही मारहाण झाली आहे. फिर्याद देण्याआधीच दोन गटामध्ये वाद झालेला होता आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातच ही हाणामारी झाली, त्यामुळे बारामती सुरक्षित आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवसांपूर्वी रात्री 11:30 सुमारास 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील युवक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावरती नजदीकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. परंतु हा संपूर्ण प्रकार बारामती शहर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घडल्यामुळे पोलिसांकडून सरकारी कामकाजात अडथळा आणल्यामुळे संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु ज्या व्यक्तींमध्ये ही भांडण झाले होते त्या दोन्ही गटातील प्रमुखांकडनं बारामती पोलीस स्टेशनला आज येऊन ॲफिडेव्हिट जमा करण्यात आलेले आहे. संपूर्ण जो वाद होता तो संपुष्टात आणण्यात आलेला आहे. परंतु बारामती शहर पोलीस स्टेशनने जो आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो अद्याप तसाच आहे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.